ठीक आहे, मग आज करताच येत नाही, 3000 पोलीस केस दिली, पण मुस्लिमामध्ये करता येते, ठीक आहे, मग केव्हा करता येते, पहिल्या बायकोले जर ठीक आहे पोरग पोरगी काहीच होऊन नसत राहिलं तर करता येते, मग आता तिथं ठीक आहे दुसरी बायको करता येते, तिसरी करता येते, किंवा तलाक द्यायची आहे, आता लक्ष द्या, मले जर माझ्या बायकोले तलाक द्यायची आहे, का द्यायची आहे तलाक, मले जर माझ्या बायकोला तलाक द्यायची आहे तर मले असं नाही म्हणता तलाक 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 तू घराकडे मी घराकडे, ठीक आहे, मले माझ्या बायकोला तलाक करायची आहे तर मले कोर्टात केस टाका लागल, आणि कोर्टात केस टाकल्याच्या नंतर केस चालन, कोर्ट पहिले पाहिजे का याचा समोपचारानं, लहान लहान लेकर आहे कावीन याचं, ठीक आहे कोर्टाला विचार तुमच्या लेकरायचं आहे ते तुम्हाला नाही येत, मग आता कोर्ट विचार करते का तुम्ही पहिल्यांदा 2-3 महिने इथंच राहा, एक साथ राहून पहा, ठीक आहे जमते का तर पहा, बरोबर चालू द्या गाडा, समोर एवढं मोठं पोट्याचं एज्युकेशन आहे, पोट्याचं भवितव्य आहे, तुमच्या पायी त्याचं वाया जाईल, मग आता पहिले तर समेट करण्याचा प्रयत्न करते, सहसा सहजी तलाक देत नाही कोर्ट, आता तलाकचं प्रमाण लय वाढलं, ठीक आहे काय छोट्या छोट्या कारणावरून तलाक, मग आता हे त्याच्यात जर काही पटूनच नाही राहिलं तर मग कोर्ट म्हणते ठीक आहे तुमचं काही जमूनच नाही राहिलं तलाक, मग ते हे माय बायको म्हणले म्हणाल कराय मास्तर 1 लाख कमावते जी, हे लहान लहान लेकर आहे मी पोचतो, कराय मास्तरनं म्हणे 40,000 रुपये महिना द्याचा आणि माया पोराचे 10-10,000 रुपये द्यायचे, असे 60,000 रुपये माया नवऱ्याने द्यायचे, अशी कुठून देऊची एवढ्याची, ठीक आहे मी लय पगार आहे 20,000 मी देईन आणि माझ्या लेकराची 20,000 देईन, 40,000 रुपये महिन्यात देत जाईन मी, याले म्हणते पोटगी, का म्हणते ठीक आहे, मग हे राजी झाली, मी राजी झालो 40,000 रुपये दिले, 40,000 रुपये महिना, ठीक आहे तिच्या ठीक आहे तिच्या पालन पोषणासाठी, पोराईच्या पालन पोषणासाठी, मग दोघांच्या सहमतीने तलाक होते, तेव्हा तलाक मंजूर झाल्याच्या नंतर मी दुसरं लग्न करायला का होतो तयार होतो, असं म्हणे दुसरं लग्न करता येत नाही, आणि मुसलमानात लगेच तोंडी तलाक दिली, तलाक तलाक तलाक, ठीक आहे लगेच ह्या दुसरं लग्न करायला काय होते तयार होते, ह्या हे मग ते तोंडी होत, मग मोबाईलवर आलं, कायच्यावर आलं मोबाईलवर आलं, आता दोन व्यवस्था आहे का या देशासाठी, बौद्ध पारशी जैन शीख हिंदू याच्यासाठी कायदा बनवणारी संसद आहे, आणि मुस्लिमांसाठी पर्सनल कायदे बनवण्यासाठी वक्फ बोर्ड आहे, कुठं आहे लखनौले, त्याने शरियत बोर्ड म्हणते, ठीक आहे पर्सनल लॉ बोर्ड म्हणते, म्हणजे त्याची एक संसद आहे तिथं, ठीक आहे तिथं बरेचसे मुस्लिम लोक ठीक आहे हे आपला विवाह का ठीक आहे आपला वैवाहिक कायदे कौटुंबिक कायदे बनवण्यासाठी ठीक आहे लॉ बनवते, आता मुस्लिम कायद्यात पुरुषांचं वर्चस्व प्राबल्य असणारे कायदे दिसते, म्हणजे इक्वॅलिटी हा काही फारसा शब्द तिथं